आणि पुढची बातमी सांगली मधून आहे। सांगली मध्ये तासाभरातच 200 शिवभोजन थाळी संपतात। शिवभोजन मिळेल या अपेक्षेने आलेल्या नागरिकांना उपाशीपोटी परतावं लागतं। सांगली मध्ये एका केंद्रावर 200 थाळी सरकारकडून दिल्या जातात, मात्र सध्या 400 ते 500 लोक थाळीसाठी येतात। शिवभोजन थाळी संख्या वाढवली पाहिजे तशी मागणी सांगलीकरांनी केली। त्याचा आढावा घेत बातचीत केली आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। कोरोनाची साखळी मोडण्यासाठी ब्रेक द चेन या योजनेखाली राज्य सरकारनं निर्बंध लावलेले आहेत, लॉकडाऊन सुरू झालेला आहे आणि या लॉकडाऊन काळामध्ये ज्यांचे व्यापार व्यवसाय बंद राहणार आहेत किंवा ज्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे अशांसाठी शिवभोजन थाळीचा एक मोठा आधार आणि शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केलेली आहे। सांगलीमध्ये सुद्धा शिवभोजन थाळी मोफत दिली जात आहे, मात्र आता शिवभोजन थाळीकडं ओढा वाढल्यामुळं अवघ्या तासाभरामध्येच शिवभोजन थाळी ही संपते आणि यामुळं बऱ्यापैकी अनेक लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळत नाही, कारण एका तासामध्ये साधारण 200 शिवभोजन थाळ्या संपत आहेत। त्यामुळं या 200 शिवभोजन थाळ्यांच्या ऐवजी आणखीन हा कोटा वाढवावा अशी मागणी आता सांगलीकर नागरिक करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।